आणि आता आपला मच्छीवाला मच्छी कट करून देते फटाफट फटाफट काटो फटाफट फटाफट मच्छी देखी मुंह में पाणी आ गया अभी मुंह में पाणी आ गया हा ए मस्त शिजली बाबा बाबा नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी. आणि उद्या आहे चिन्मयचा वाढदिवस म्हणजेच 11 डिसेंबरला आमच्या चिन्मयचा वाढदिवस असतो आणि आमचं चिन्मय उद्या 18 वर्षाचा पूर्ण होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या पाहिजेत आणि त्याला भरभरून असा आशीर्वाद द्या. तर चला आता आम्ही करते तुम्ही आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि जो तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितलात मी कुलाव्याला ससून डॉग फिश मार्केटमध्ये गेलेली तर तिकडनं मी काही मासे घेऊन आली तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच पाहायला भेटणार आहे आम्ही काय काय मासे घेऊन आलो आहे. आणि आज आहे रविवार तर आजचा रविवारचा दिवस एकदम स्पेशल जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा कारण की तुम्ही व्हिडिओ बघून जाताय आणि लाईकच करत नाही आहेत तर माझ्यासाठी लाईक सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शुभम आले शुभमला सुट्टी आहे म्हणून शुभम घरी आले आता जाऊन आले तिकडनं ना मुंबईवरून परत आंघोळ केली असं बापरे पूर्ण अंगाला माशांचाच वास येत होता. तुम्ही पण पाहिलं असेल फिश मार्केट कसं येतो आणि खूप मोठा फिश मार्केट आहे तो मुंबईचा खूप म्हणजे खूप मोठा फिश मार्केट आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते काय काय मासे घेऊन आले होते. ओके चला शुभमचं काय चालू आहे तिकडं. शुभम अ शुभम आज आम मच्छी मार्केट गए दे रात का मेसेज आहे तुमको क्या बात आहे आना चाहिए तुमने भी. तर हे बघा मी आता काय काय मासे घेऊन आले ते तुम्हाला दाखवते पटकन. हे बोंबिल घेऊन आली आहे इथे ही आपली सुरमई हे बघा सुरमई मोठी एकदम तुम्हाला ती कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसत असेल पण खूप मोठी आहे. आणि इथे शार्क फिश हे शार्क फिशच बोलतात ना याला हा म्हणजेच माकळी नाही मुशी मुशी आमच्या आगरी भाषेमध्ये आम्ही त्याला मुशी बोलतो म्हणजेच शार्क फिश. आणि ते माकळी तर हे बोंबिल पण 100 रुपयाचे आहेत माकळी पण 100 रुपयाचे आहे. आणि ही सुरमई मला पडली 300 रुपयाला हे बघा एवढी मोठी सुरमई आहे 300 रुपयाला. आणि ते मुशी मासे मला ते पण 100 ते कितीला 100 रुपयाला पडले ना हा ते पण 100 रुपयाला पडले. तर एकदम मस्त स्वस्त मासे आहेत सगळे. आणि आता आपला मच्छीवाला मच्छी कट करून देते फटाफट फटाफट काटो फटाफट फटाफट मच्छी देखी मुंह में पानी आ गया अभी मुंह में पानी आ गया. लक्कू इकडे आहे लक्की पैसा ढोल रहा है वो पडला ती पाणी की जुन चांगली पाणी झोपेल तिकडे चला. आता हे मस्त मासे साफ करतात आणि हे बघा 100 चे केवढे बोंबिल भेटलेले आहेत म्हणजेच छोटे मोठे मिक्स आहेत खूप जास्त पण छोटे नाही आहेत मीडियम साईज आहे. आणि ते माकुळ माकुळ पण छान भेटले. ए बाबू चाल इकडे उलट्या करते मग तू शाकाहारी हा शाकाहारी हो मछली खाता हो चिन्मय का भाई आहे ना इसलिए शाकाहारी हो ना चिन्मय तुझा भाई आहे ना म्हणून ए तू आंघोळ केली का चिन्मय तसा तोंडाला पावडर पिठ लावून राहिले दात ते करून घसून फक्त जे पक्क बारीक असतील ना म्हणजे मीडियम असतील त्याचं तोंड बघ नका करू कापूत नका फक्त ते शेपटाने करून साफ करून ठेवा ते आपल्याला लगेच नाही पण माझं तसं ठेवा ते तसं ठेवा हलका नाही कांद्यावर दिला कांद्यावर जेवण जा दिला तुला देव का व्हिडिओच्या पाठलावून व्हिडिओ एडिट करते का जरा कर गे. तर आता यांना पण मी मासे साफ करायला मदत करते कारण की भरपूर असे मासे आहेत ते लवकर काय एकट्याने साफ होणार नाही आहेत तर मी पण यांना थोडी मदत करते. आणि तोपर्यंत मग मोनिश आपला मस्त व्हिडिओ एडिट करणार. करा लागला मस्त आता बाबा हे बघा आम्ही नवीन स्टाईल काढले पाकापोडाची नमस्कार काकी. नमस्कार. तर आज आपण आशा हेगडे या काकींना भेटणार आहोत. तर
आज मी ठाण्याला आलेली आहे अशा हेगड्या काकींकडे थोडीशी आपल्याला आयुर्वेदिक औषधांची माहिती घ्यायची होती त्याच्यासाठी. कारण की आत्ताच्या या काळामध्ये कसं आहे माहिती का, आपण केमिकलचं जास्त खातो त्याच्याने आपल्या हाडांना खूप त्रास होतो, हाडं आपले निकामी होतात. तर मला असं वाटलं की काकींच्याकडे जर आपण आलो तर आपल्याला त्या आजारावरती आपल्याला औषध भेटून जाईल. कारण की आपण एक वर्षापूर्वी काकींच्याकडे व्हिडिओ बनवलेला तर छान भरपूर लोकांना त्याचा रिझल्ट मिळाला. कारण की काकींना त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे केले तर त्यांना त्यांच्या आजारावरती खरंच 100% रिझल्ट मिळाला. म्हणून आज आपण काकींच्याकडे परत आलोय आणि काकींच्याकडे कोणकोणते आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत. तर काकी नमस्कार. आणि तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये हे काम करताय आयुर्वेदिक औषधांच्या? सक्सेस लाईफ ही औषधं मी स्वतः घेते. अच्छा. आणि आता बऱ्याच जणांना देते. अच्छा. आणि तुमचं वय किती आहे आता? माझं वय आता 63 आहे. आणि तुम्हाला कोणता काय त्रास व्हायचा या आधी? मला पायाचा त्रास होता. अच्छा. ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी गुडघ्यांचं. अच्छा. मी हे औषध चालू केलं तर मला खूप फरक आला. अच्छा. तर म्हणजे तुमच्याकडे जे औषध आहेत हे आयुर्वेदिक आहेत? हो, ही पूर्ण आयुर्वेदिक आहे. आणि कारण की आपण मागच्या वेळेला जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अशा काही कमेंट होत्या की तुमचं हे जे औषध आहे हे सरकार मान्य आहे का? हो, हे सरकार मान्य आहे. हे पूर्ण आयुर्वेदिक आहे, ह्याच्यात स्टेरॉइडचा प्रकार नाहीये. अच्छा. हा. आणि आपल्याकडे सर्टिफिकेट पण आहे, मी दाखवू शकते. हा ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते. आमचे CMD सर आहेत. अच्छा. खुद्द कंपनीचे मालक आहेत. सतीश इंग्लिश आहे. सतीश इंग्लिश आहे. अच्छा. आणि हे पूर्ण सर्टिफिकेट आहेत. तर त्यांनी कोणकोणती सगळं लिगली आहे. बरोबर बरोबर. तर हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही बऱ्याचदा मला सुद्धा मेसेज केलेले की ताई तू व्हिडिओ बनवलेला ते त्यांचं औषध लिगली आहे का की ते असंच विकतात. तर त्याचा इथे तुम्हाला पुरावा आहे. आणि ह्या साहेबांना तुम्ही तर ओळखतच असाल. तर हे सतीश इंगळे साहेब आहेत. तर हे कंपनीचे मालक आहे. बरोबर. तर आता तुमच्याकडे कोणकोणती औषधं आहेत आयुर्वेदिक आणि ही औषधं कोणकोणत्या आजारावरती आहेत ते सुद्धा सांगा. ह्या गोळ्या आणि ह्याच्यात एक एक पाऊच आहे. यात 60 गोळ्या आणि 60 पुड्या असतात. त्या आपण जेवणानंतर सकाळी एक संध्याकाळी घ्यायच्या. अच्छा. आणि शरीराच्या पूर्ण हाडांवर हे काम करत. अच्छा. अच्छा. म्हणजे तुम्हाला या आधी गुडघ्यांचा त्रास व्हायचा? हा. अच्छा. बरोबर. ह्याच्याने सूज कमी होते, रक्त शुद्ध होतं. बरोबर बरोबर. आपल्या शरीरावरती जी सूज येते, ठणके वगैरे असतात, थांबतात. बरोबर बरोबर. तर तुम्हाला मी आज बघितलं ना तर मला खरंच वाटलं की 100% औषधांचा फायदा होतो. हा. कारण की आपण फर्स्ट वेळेला तेव्हा भेटलेलो तिकडे, एक वर्षापूर्वी आपण जेव्हा भेटलो तेव्हा तुमचं थोडस गुडघ्यांचा त्रास होता तुम्हाला, पण आता मला बिलकुल नाही जाणवलं. तुम्ही व्यवस्थित चालताय वगैरे. मी हे औषध पण घेते, आता माझ्याकडून भरपूर लोक घेत आहेत. तर हे तुमच्या हातामध्ये जे औषध आहे ते कशासाठी आहे? 7 Wonder आहे. त्यात लिक्विड आहे. अच्छा. हे लेडीज लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. पाळीचा प्रॉब्लेम वगैरे होतो आणि रक्त शुद्ध होतो. अच्छा. नसा पण. हिमोग्लोबिन साठी काय आहे का? अच्छा. बरं आहे, बरं. आणि आपल्या आता या धावत्या युगामध्ये आपल्या महिलांचं खरंच खूप धावपळ होऊन जातो. बाहेर जॉब करणं, तिकडनं आल्याच्यानंतर आपला संसार बघणं, आपली मुलं असतात त्यांना सांभाळणं, त्याच्यामध्ये खरंच आपल्या महिलांची खरंच एनर्जी संपून जाते. म्हणून हे औषध आहे. त्यामुळे हे औषध आहे. हा. तर धन्यवाद, आज तुम्ही ही मला माहिती दिलीत. आणि माझ्या ताईंना आणि माझ्या दादांना सुद्धा ही नक्कीच आवडेल माहिती तुमची. कारण की आपण हे जे दाखवले ते भरपूर दादांना किंवा ताईंना किंवा काकी काकांना हा त्रास होतो गुडघ्यांचा. वयाच्या 30 मध्येच गुडघे दुखायचे चालू होतात, जसे माझे दुखत आहेत. आणि भरपूर असा आजार पण वाढतो. आपण कसं केमिकलचं खातोय, आता पूर्वी कसं आपल्याला ओरिजिनल सगळं भेटायचं, फळ भाज्या सगळं ओरिजिनल असायचं, पण आता कसं आहे त्याच्यामध्ये केमिकल औषधं मारली जातात, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, त्या खाण्यापिण्याने आपल्याला त्रास वाढतो आपला. तर धन्यवाद काकी, आज तुम्ही छान अशी माहिती सांगितलीत. तर काकी, आता तुम्ही जी ही औषधं दाखवली आयुर्वेदिक, तर हे जर कोणाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडे? हो, माझा नंबर आहे 9702428067. या नंबरवर मला संपर्क करू शकता. धन्यवाद. तर मंडळी, काकींनी जसं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तर तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिसत असेल, तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून काकींशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला कोणकोणते
त्रास होतात ते या काकींना विचारून त्याच्यावरून औषध तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही मला याबद्दल माहिती सांगितली. धन्यवाद. तर मंडळी आता मी संध्याकाळी 7 वाजता आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण की कुलाव्यावरून दुपारी जाऊन आली आणि खूप दमल्यासारखं झालं आणि मग जरा झोपली, 2-3 घंटे जरा आराम केला आणि मग जे झाडलो ते संध्याकाळचं काम सगळं आवरलं आणि आत्ता मग जेवण बनवायला घेतलं आहे. तर सकाळी मी चपाती भाजी करून गेलेली, तर मग बरं आता भातच बनवते. भाकरी करायला पण खूप जास्त कंटाळा आलेला मला, तर मनीष पण बोलला की भातच बनव आता गरम गरम. तर आता चुळीवरती मी भात ठेवला आहे छान मस्त असा आणि आता मस्त सुरमई फ्राय करणार आहे मी. तर आज सगळं जेवण मी चुलीवरतीच बनवते, कारण की चुलीवरच्या जेवणाला खरंच खूप छान भारी चव लागते अशी. पण एवढंच की जरा काळी काळी टोपं होतात, ती घासावी लागतात. पण असं आता त्या दिवशी चिन्मय पण बोलला, तुम्ही तर ऐकलं असेल व्हिडिओमध्ये, की तो बोलतो की चुलीवरती जेवण बनवल्यावरती खूप छान लागते चव त्याला. तर मग बरं मुलांना पण आवडतं चुलीवरचं जेवण, तर मी मग चुलीवरतीच जेवण बनवते. म्हणजे असं माझ्याकडे जर वेळ असता ना तर मग चुलीवरतीच बनवते. हे बघा भात. त्याला पुसले बघा सुरमई तणाला लावलेली आहे आणि इथे हे रवा घेतलाय मी. रवा, तांदळाचं पीठ आणि याच्यामध्ये थोडासा मसाला आणि मीठ टाकलायचं वेणीचं. मस्त चुलीवरचं जेवण जबरदस्त. तुमच्याकडे पण चूल असेल ना तर नक्की चुलीवरचं जेवण बनवा. थोडासा होतो आपल्याला भांडे घासायचा त्रास, पण एकदम चविष्ट जेवण. बघा बोट्या मस्त शिजली बाबा एकदम भारी. गरम है खूप मारून दे. सोनला दे रवा. सोनला दे रवा आणि तांदळाच्या पिठाची कोटिंग एकदम जबरदस्त झाले, एकदम भारी क्रिस्पी. गरम आहे सोनं एकदम क्रिस्पी झाले. कात पण नव्हतं. काय आलं एकदम भारी लागतो. खा ना. मला भारी पण शिजले आतमध्ये. चला बंदे चला बंदे दे ना त्याला. तर चला म्हणाले आता जेवलो वगैरे आम्ही आणि आता खूप जास्त झोप पण आले, कारण की सकाळी 3:30 वाजता उठलेलो आणि असंच आम्हाला रात्री झोपायला 12-12:30 होतातच आणि सकाळी परत लवकर उठायचं, त्याच्यामुळे खूप जास्त दमलो आहे आणि जेवताना वगैरे दाखवलंच नाही आम्ही. तर चला असो आता व्हिडिओ करते एंड. मी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला म्हणाले बाय बाय.